शौचालय पण जातात बाथरूम ला वगैरे खाली आमचं आम्ही जात पण का नाही ना का नाही जात घरी जाता का घरी जात खाली मुलं बसलेले असतात आणि दरवाजा पण तुटलेला आहे मुलांना दर्जेदार व सत्तेचं शिक्षण मिळावं यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळेंमध्ये सुविधा पुरवल्या जातात जेणेकरून मुलांच्या शिक्षणात व आरोग्याचे दर्जा वाढण्यास मदत होते जसे की नाशिक महानगरपालिका अंतर्गत पंचशील नगर येथील चालवल्या जाणारी प्राथमिक शाळा क्रमांक 6 मधील तुटलेले टॉयलेटमुळं मुलांना आरोग्याच्या समोर जावं लागत आहे आमचे विद्यार्थ्यांचे जे शौचालय आहे त्याची नासधूस झालेली आहे त्यांचे जे हे असतात नळ पाईप ड्रेनेज याची तोडफोड झालेली आहे शाळेला शिपाई नसल्यामुळे मुलं येतात ते शौचालयामध्ये शिरतात आम्ही वारंवार स्वच्छता करून सुद्धा तिथं ते गेटवर उडी मारून आत शिरतात बांधकाम विभागाकडे मी अर्ज दिलेला आहे पण अजूनही कोणी दखल घेतलेली नाही आहे इथले कार्यकर्त्यांनी आम्ही सांगत राहतो की शाळेसाठी तुम्ही काहीतरी करा ते स्वच्छतेचं सगळेजण सगळं सांगतात हो हो पण कोणीच दखल घ्यायला तयार नाही राहत त्याच्यामुळे आमच्या मुलांना सुद्धा शौचालयात जायला त्रास होतो या दुर्गंधीमुळेच बरेचसे मुलं आधारी पडतात नाही ते शाळेत येऊ शकत नाही त्याच्यामुळे पटावरही परिणाम होतो त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होतो किती दिवसापासून आहे बाथरूमचे दरवाजे तुटलेले एक वर्ष झाले सहावीपासून तोडलेले मम्मीला वगैरे सांगितलंस का तू काय म्हणतो आणि शिक्षकाला बोलले का येऊन मम्मी नाही बोलली माझी मम्मी कामाला जाते दिवसभर मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की नाशिक शिक्षण अधिकारी यांना पंचशील नगर येथील शाळा क्रमांक 6 येथील तुटलेले टॉयलेटचं बांधकाम पूर्ण करून देण्यासाठी मागणी कराव त्यांचा नंबर आहे 0253-25-74-273 मी माया खोडवे नाशिक महाराष्ट्रातून इंडियन हर्टसाठी